नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश जाधव विवाहमंडळ.com चा को-फाउंडर आपल्या समोर एक नवीन आमची स्कीम घेऊन येत आहोत की आम्ही प्रत्येक गावामध्ये एक विवाहमंडळ.com चं ऑथराइज्ड रजिस्ट्रेशन ऑफिस देऊ इच्छित आहोत, म्हणजे थोडक्यात त्याला इंग्रजीमध्ये फ्रँचायझी असं म्हटलं जातं. या फ्रँचायझीचा आम्ही त्या गावातील लोकांचं रजिस्ट्रेशन करून घेण्यासाठी उपयोग करून घेणार आहोत. त्यामध्ये महिन्याकाठी त्यांना कमी कमी 15 ते 20 हजार रुपये कसे कमवता येईल या संदर्भात मार्गदर्शनही करणार आहोत. आमचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागातील सर्व लोकांना आपण रोजगार तर नाही देऊ शकत, पण एक दोन व्यक्तींना तर आपण सहज रोजगार देऊ शकतो. कारण येत्या काळामध्ये आमच्या कंपनीच्या 5 ते 6 नवनवीन सर्व्हिस त्या फ्रँचायझीमध्ये आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे आज आमच्या सोबत ज्या व्यक्ती जुळतील त्यांचा पुढच्या वर्षीचा इन्कम हा महिन्याला कमीत कमी 50 हजार रुपयेच्या आसपास असेल. कारण आमच्या कंपनीचा उद्देश हाच आहे की ऑनलाईन क्षेत्रामध्ये जेवढ्या सर्व्हिस आपल्याला ग्रामीण भागातील लोकांना, कारण भारतामध्ये 70 ते 75% लोक ही ग्रामीण भागामध्येच आहेत आणि त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी नाही, त्यामुळे ग्रामीण भागामध्येच रोजगाराची संधी निर्माण करता यावी यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत. आम्ही ज्या ज्या गावामध्ये फ्रँचायझी देणार आहोत त्या प्रत्येक गावातील 1-2 व्यक्तींना आपण रोजगार उपलब्ध करून देत आहोत. कारण या व्यवसायाला कुठेही कॉम्पिटिशन नाही. आपण बघतो किराणा मालाला 10-15 जणी किराणा मालाची दुकानदार असतात, कापड दुकानाला 5-6 जण असतात, पण आमचा हा एकमेव असा व्यवसाय भारतातील पहिल्यांची कंपनी आहे की जी मॅट्रोपोली क्षेत्रामध्ये विवाह नोंदणी क्षेत्रामध्ये जगात भारतातली पहिली कंपनी आहे की जी फ्रँचायझी बिझनेस मॉडेल वापरून काम करते. ही एक फास्टेस्ट ग्रोविंग असणारी कंपनी आहे आणि येत्या 2 वर्षामध्ये आम्ही अख्खा भारत हा प्रत्येक गावामध्ये फ्रँचायझी देऊन कॅप्चर करण्याचा मार्ग आहे. आमचं जे डिसेंबर पर्यंत जे टार्गेट आहे ते आम्हाला 1 लाख फ्रँचायझी भारतातल्या प्रत्येक गावामध्ये द्यायचे आहे. त्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. फ्रँचायझीच्या संदर्भात जर तुम्ही ऐकलं असेल तर फ्रँचायझी 50 हजार, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 1 कोटी भरून सुद्धा फ्रँचायझी दिली जातात. आमचा उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातील ज्या काही व्यक्ती आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, ज्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा व्यक्तींना आपण सपोर्ट आणि गायडन्स देत असतो. आपल्या फ्रँचायझीची फी फक्त 5 हजार रुपये आहे. ती 5 हजार रुपये पण एकदम एका टप्प्यात द्यायची नाही. सुरुवातीला आमचा व्यवसाय सुरू करा, पैसे कमवा आणि कमवलेल्या पैशातून कंपनीची 5 हजार रुपये फ्रँचायझी फी द्या. सुरुवातीला तुमचा एरिया बुक करायसाठी तुम्हाला 100 रुपये ही बुकिंग फी द्यावी लागेल. त्यानंतर आम्ही तुम्हाला लॉगिन आय डी आणि पासवर्ड जनरेट करतो. लॉगिन आय डी पासवर्ड जनरेट केल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील लोकांमध्ये जाऊन आपल्या कंपनीची माहिती नोंदणी करू शकता आपल्या पोर्टलला. आपलं एवढंच काम आहे की विवाह इच्छुक लोकांची नोंदणी आपल्या विवाहमंडळ.com वर करणं गरजेचं आहे. आपल्याला दुसरी कोणतीही कामं करायची नाही. कंपनीचे जे काही प्लॅन आहे आणि नोंदणी आहे एवढंच त्या फ्रँचायझीचं काम असेल. लोकांना स्थळ सुचवणं, त्या स्थळापर्यंत घेऊन जाणं, एकमेकांची भेट घालून देणं, अशी कुठलीही कामं त्या फ्रँचायझीला करायची नाही ही गोष्ट क्लिअर करतो. कारण आम्ही फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्रामला आम्ही आमच्या पोस्ट टाकल्या तर बऱ्याच जणांचा आम्हाला प्रश्न येत आला की सर फ्रँचायझी आम्ही घ्यायला तयार आहे पण लोकांची स्थळ वगैरे आम्ही जोडून द्यायची का, तर अजिबात नाही. सगळ्यांचाच हे प्रश्न या लागल्यामुळे म्हणतो की एखादा व्हिडिओ बनवून आपल्या समोर शेअर करावा, म्हणजे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की आमचा उद्देश काय. एक फ्रँचायझी घेतली तर त्या गावामध्ये आम्ही दुसरी फ्रँचायझी देणार नाही. सर्व काही असेल ते एकाच फ्रँचायझी दाखल्याकडे असेल. जो सुरुवातीला आमच्या सोबत जोडला जाईल त्याला येत्या 2 वर्षामध्ये कमीत कमी 10 सर्व्हिस आपण त्या फ्रँचायझीतून देणार आहे आणि त्या 2 वर्षामध्ये त्याचा मंथली इन्कम हा 1 लाखाच्या आसपास असणार आहे आणि त्याची गॅरंटी आम्ही कंपनीने घेत आहोत. ओके, त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपण हे रजिस्ट्रेशन करून आपला एरिया आणि आपली गाव ही फ्रँचायझी बुक करावी. कारण आपण प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये आणि एरियामध्ये आपण ती फ्रँचायझी अलॉट करत आहोत. एकदा एका भागामध्ये फ्रँचायझी दिली त्या व्यक्तीचं काम चांगलं असेल तर पुढच्या व्यक्तीला ते काम आपण देऊ शकत नाही.
त्यांचे काम एकच असणार तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये तुमची ओळख आहे तुमच्या ओळखीचा फायदा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आज मार्केटमधील इतर कंपन्यांचे रेट त्या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन फ्री आहे पण त्याचं प्लॅन जर आपण बघितलं तर खूप जास्त कॉस्ट आहे. त्यांच्या प्लॅनची फी आहे आपण फक्त 25 रुपये मध्ये लोकांना सर्व्हिस सुरू करतो आणि आपली मॅक्सिमम फी जी आहे ती 1000 रुपये आहे. त्यामुळं सर्वसामान्य सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये रजिस्टर करू शकतात आणि ऍक्टिव्ह राहू शकतात. तसं जे श्रीमंत आहेत ते खाली रक्कम पूर्ण परफॉर्म करत जाऊ शकतात. आपण मात्र सर्वसामान्य आहोत सर्वसामान्यांचा विचार करून करू शकत नाही. प्रत्येक गावात 1-2 व्यक्तीला रोजगार देणं हे आमचं आता प्राथमिक कर्तव्य आहे. येत्या 2 वर्षामध्ये त्याच गावातील कमीत कमी 10 व्यक्तींना रोजगार देणं आणि त्या फ्रँचायझीदारांना 10 व्यक्तींचा मालक बनवणं हा आमचा उद्देश आहे. आणि 25 आणि 3 वरील जे 3 नंबर आहे त्या 3 नंबरवर कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि आपली फ्रँचायझी बुक करू शकतात. फ्रँचायझी बुकिंग फी फक्त 1000 रुपये आहे. 100 रुपयेचा स्क्रीनशॉट पाठवणार तुमचा एक आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक डिटेल पाठवले की तुम्हाला त्याच्यामध्ये लॉग इन करून दिलं जाईल. तुमचा एरिया तुमच्या नावे केला जाईल. सो आय होप की तुम्हाला माझी दिलेली माहिती समजली असेल. आपल्या कंपनीचे जे प्लॅन आहे ते 25 रुपयेला सुरू होतात आणि 1000 ला संपतात किंवा 1000 रुपयेचा मॅक्सिमम प्लॅन आहे. ते सर्वसामान्य लग्न करायचं आहे म्हटल्यानंतर 1100 रुपये 1 वर्षासाठी 3 व्यक्ती खर्च करून ओके. त्यामुळं रजिस्ट्रेशनचे पैसे फ्रँचायझीना देणार 100 रुपये प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन आणि त्या तुमच्या लॉगिन आय डी मध्ये तेवढ्या लोकांनी आपल्या कंपनीचे प्लॅन सबमिट केलेले आहे त्याच्यात 10% कमिशन असतात त्या फ्रँचायझीला दिलं जातं. त्यामुळं एखाद्या व्यक्तीने एखाद्या फ्रँचायझीने त्याच्या गावातल्या 1000 लोकांचं रजिस्ट्रेशन केलं तर ती व्यक्ती महिन्यासाठी 15 ते 20 हजार रुपये सहज कमवू शकते. ते सुशिक्षित बेकार आहे ज्यांचा ऑलरेडी कुठला ना कुठला तरी व्यवसाय आहे अशा व्यक्तींना याचा बेनिफिट आहे. तुमच्याकडे ऑफिस असू द्या अगर नसू द्या, तुमच्याकडे कम्प्युटर असू द्या अगर नसू द्या, तुमच्याकडे लॅपटॉप असो अगर नसो, तुमच्याकडे फक्त एक स्मार्टफोन हो ज्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बघताय तो स्मार्टफोन असेल आणि 100 रुपये इन्व्हेस्ट करण्याची तयारी असेल तर आजच या मुलीपाला संपर्क साधा. आपल्या गावातील फ्रँचायझी बुक करा आणि महिना 15 ते 20 हजार रुपये कमवण्याच्या तयारीला लागा. कारण कुठेही नोकरी करायची असेल तर आता गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरी करायला 5 लाख 10 लाख 15 लाख इथं आम्ही तुमच्यासाठी 100 रुपये मध्ये 5000 रुपये मध्ये फ्रँचायझीची आणि व्यवसायाची अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे. येत्या काळामध्ये 10 नवनवीन फ्रँचायझी आपल्यासाठी येणार आहे, 9 नवीन सेवा आपल्यासाठी येणार आहे. त्यामुळं आजच जॉईन व्हा कारण भविष्यामध्ये वेळ अशी वेळ कुणासाठी थांबत नाही. आज 5000 रुपयेला मिळणारी फ्रँचायझी पुढच्या वर्षी ती 50000 रुपये सुद्धा झालेली असू शकते. सो आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतील. धन्यवाद.